मराठी रंगभूमीला आपल्या कसदार आणि हरहुन्नरी अभिनयानं समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारग यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं मराठी रंगभूमीवरील काही नाटकांमुळे एक बंडखोर अभिनेत्री अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती लेखिका ते एकपात्री प्रयोग सादर करत्या नाट्य आणि सिनेक्षेत्रातला प्रवास आणि त्याही पुढे एक हॉटेल व्यावसायिक इथपर्यंतचा त्यांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास उलगडण्यासाठी ज्येष्ठ मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री विजय कदम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर नमस्कार नऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आ, एक ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं कालच निधन झालं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले त्यांच्या एक कारकिर्दीचं एक वेगळेपण असं होतं आणि काय वैशिष्ट्य सांगाल त्यांचं मी बघापासून तुमच्या बातम्यांमध्ये एक अतिशय चांगला शब्द मी ऐकला की बंडखोर अभिनेत्री खऱ्या अर्थानं कारण लालनताईनं मी एकोणीसशे ऐंशी सालापासून मी ओळखतो आहे आणि कारण ओळखतो म्हणण्यापेक्षा मी त्यांच्यावर काम करायला सुरुवात केली पण सत्तरच्या दशकामध्ये त्यांची सगळी नाटकं मी शिवाजी मंदिराला पाहिले असल्यामुळे ना त्यांच्या भूमिकेमधली वैविध्यता इतकी होती की ह्या लालन सर लालनताई त्याच का ह्या त्याच का हा प्रश्न त्याला मला बऱ्याचदा पडलेला होता कारण त्यांनी एक ना एक ओळख अभिनेत्री म्हणून केली कुठेही तोसतोसपणा त्यांच्या अभिनयात नव्हता म्हणजे जर आपण चंपा बघितली ह्याच्यातली सखाराम बांडणीमधली तर ती वेगळी होती सु सूर्यास्तमध्ये तर त्या निळू बरोबर त्यांनी काय म्हणतो की अतिशय वृद्ध असलेल्या एका आजीचा त्यांनी त्या ती भूमिका केली होती कमलामध्ये त्या वेगळ्या होत्या त्याच वेळेला रथचक्र जे एकोणीसशे ऐंशी साली आले की ज्याच्यामध्ये मी त्यांचा मोठा मुलगा होतो आणि विराज चिटणीचा धाकटा मुलगा होता आणि सबंध कोकणची पार्श्वभूमी असलेलं आमच्या श्रीना पेडसेंचं नाटक आणि त्याच्यामध्ये तर सतत पिचलेली ती म्हणजे तिचं वर्णनच ती आणि थोरली असा जो तिचा तो तर त्याच्यामध्ये त्या काम करण्याला लालनताई आणि त्याच वेळेला जंगली कबूतरमध्ये लालनताई म्हणजे मी काय म्हणतो की त्यांच्याबरोबर काम करताना एक माझी कोकणातली आई की जी पिसलेली आहे जी का बरं ते करत असताना लालनताईंनी मी म्हणतोय की मेकअपचं बोटसुद्धा कधी लावलेलं नाही कारण फक्त तो छान कुंकवाचा टिळा आणखीन बाकी अभिनय आणखीन ते आहे ते कपडे ते आणि त्याच वेळेला जंगली कबूतरमध्ये जेव्हा मी त्यांना ब पाहिलं तेव्हा मी त्यांना भेटलो नाही तर नंतर प्रयोगाला मला म्हणाले त्याशी तो प्रयोग रालाच भेटला का नाही तुमचं ते सगळे त्याचे कपडे मीच अवघडलो होतो अरे म्हणून काय झालं पण तुला काम म्हटलं मला काम खूप आवडलं तर लालनताई पण एक सांगू का की लालनताई आणखीन कमलाकर सारंग मग त्यांचे दोघांचं सांगतो रे की दोघांनी या नाट्यसृष्टीसाठी म्हणजे व्यावसायिक नाटकाला झोकून दिलं होतं मग कमलाकरमधला क लालनताईमधला ला आणि सारंगामधला रंग असे त्यांनी आपल्या संस्थेचं नाव पडवा ना की कला रंग अरे वा की हे प्रत्येक गोष्टीमध्ये ना दोघांचं ना ज्या म्हणतो ना की दृष्टिकोन हा त्या व्यावसायिक तर होताच पण लोकांना जास्तीत जास्त आपण प्रेक्षकांना चांगली नाटकं कशी देऊ आणि त्याच्यापैकी तीन नाटकांमध्ये तर मी होतो आणि मी बघितलं आहे ना की प्रत्येक नाटकाच्या निर्मितीला सारंगांचं कसं होतं की दिग्दर्शक म्हणून आणखी निर्माता म्हणून त्यांच्याच पण एक म्हणतो ना अभिनेत्रीहून की हे झालं की नाही ते झालं की नाही ते मी याला फिरता रंग म्हणजे होता रथचक्राच्यावाला आणि पहिला प्रयोग दोन मार्च एकोणीसशे ऐंशी मी तारीख का विसरत नाही ने, कारण नेमकं त्याला मुंबईमध्ये हिरक महोत्सवी नाट्यसंमेलन होतं आणि होळीचा दिवस होता बरं आणि त्या दिवशी ह्याचा पहिला प्रयोग आणि तिसरी बेलच्या आधी सारंग म्हणाले की ललन आता मॅजेकॅम संपला आता मी खाली जाऊन बसणार तिथे बुकिंगच्या इथे अरे पण दिग्दर्शक म्हणून माझे कायम समजले आता तुम्ही बघा अरे इतके मी इतके निश्चिंत होते आणि त्याच वेळेला मग ते सगळं दडपण घेऊन ते काम करणं पण मी सांगू का की आपण आज आपण म्हणतो की स्त्री शक्ती पण ही अख्खी स्त्रीशक्ती मी लालनताईच्या सोबत असताना मी ठाई ठाई पाहिली कारण तेव्हा पंधरा दिवसांचे दौरे असायचे म्हणजे आम्ही मुंबईतून जे निघायचो ते नागपूरपर्यंत जायचं आणि नागपुरातून पुन्हा येतेत काम करत यायचं तर बऱ्याच ठिकाणी तर सिनेमाच्या चित्रपटगृहामध्ये सहाचा प्रयोग सं खेळ संपला की मग ते सगळे साफसूप करून तिथे आमचं नेपथ्य लागायचं आणि ह्या सगळ्यावरची देखरेख लालनताईंची म्हणजे निर्माती म्हणून तर आहेच संघनायिका म्हणून बाकीचे कलावंत तंत्रज्ञ आणखीन आमचे रंगमंच कलावंत यांच्यावरती पण लक्ष असायचं चा। आणि पुन्हा अडीच ते पावणे तीन तासाचा तो प्रयोग की ज्या प्रयोगामध्ये त्यांची मध्यवर्ती भूमिका हे सगळं झाल्याच्या नंतर मुळात आता स्त्री आहे म्हटलं तर ती पण नाही मे आश्चर्याची म्हणण्यापेक्षाही म्हणतो की तिथे एक वेगळी लालनताई म्हणत अशी एक अन्नपूर्णा लालनताई मी बघितली की प्रयोग संपल्याच्या नंतर त्या तितक्याच हौशेने किंवा तितक्याच ऊर्जेने कलावंतांसाठी काहीतरी बनवणं जेवणाचे पदार्थ आणि खायला घालणं म्हणजे हा त्यांचं ज्याला म्हणतो की खिलवणं बनवणं आणि खिलवणं हा त्यांच्यातला मी म्हणतो की स्थायी भाव होताच आणि इतर वेळेला पण काही वेळेला समजा प्रयोग संपवून अरे नाही थांब आपल्याला पुढच्या प्रयोग जायचं कुठे जाऊन जाऊन येऊ नको माझ्याच घरी थांबू पण पण तेवढ्या ते त्या काहीतरी सकाळी करून आलेले असायचे आणि ते करायचं आणि मला असं वाटतं की हाच त्यांचं ज्याला म्हणतो ना की खाऊ घालणं हे पुन्हा त्या बघता बघता त्यांनी स्वतःची एक छान व्यावसायिक हॉटेल उघडलं आणि ते पुन्हा त्यांनी लोकांना खायला लागतं आणि त्या गोव्याच्या असल्यामुळे ना त्यांचं म्हणतो ना, ना। की फक्तच माशांवरती नाही पण शाकाहारी पदार्थांमध्ये सुद्धा लालनताईच्या हाताची चव होती एक त्यांचा म्हणतो ना त्यांचा टच होता बरोबर आहे त्यांनी एक अनेक नाटकात भूमिका केल्या म्हणजे ते जंगली कबूतर असेल बेबी असेल कमला असेल आता आपण उल्लेख केला पण खऱ्या अर्थाने म्हणता येईल असं की जे सखाराम बाईंडर त्यातली चंपाची भूमिका त्यामुळे त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्यासाठी त्यांना ते बराच संघर्षही करावा लागतो त्याबद्दल काय सांग मी काय म्हणते का आता मी जाहीरपणे बोलतो ह्याचं कारण असं आहे की हे जेव्हा नाटक आलं होतं तेव्हा ते प्रौढांसाठी होतं आणि काय म्हणतो की ते प्रौढांची तेव्हा वयोमर्यादा तशी फार कोणी पाहत नव्हतं पण मी ते नाटक चोरून बघायला गेलो होतो बर आणि सारखी मध्यंतरात मला भीती की आत्ता जर मला इथे कोणी बघितलं ओळखीच्या माणसानी आणि घरी जाऊन जर सांगितलं की हा ही असली नाटकं बघतो तर कदाचित माझं काय म्हणतो ना की नाटक पाहणं बंद पण नेमकं त्या दिवशी मला नाही कोणी पाहिलं पण ते नाटक पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की इतका बंडखोरपणा त्या भूमिकेतल्या म्हणण्यापेक्षा ना ती भूमिका काम करताना लालनताईंनी ज्यांना म्हणतं की त्या ज्या सगळ्या मर्यादा असतात त्या सगळ्या बाजूला सरून ती चंपा उभी करताना त्यांनी जे काय त्यात उतलं होतं त्याच्यानंतर मला असं वाटतं की आहे त्यांच्या त्या भूमिकेचा मोह किंवा त्या चंपाचा मोह होऊन आणखीन पण काही अभिनेत्री काम केलं पण एक सांगू का सत्तरीच्या दशकात पाहिलं ते सखाराम बायंडर त्यातले त्या भाऊ आणखीन लालनताई ह्या भूमिका इतक्या मनावर ठसल्या आहेत की त्या कुठच्याही आजच्या तंत्रज्ञानाने सुद्धा त्या डिलीट नाही बरोबर त्यावेळेला त्या पद्धतीचं धाडस करणं हे हे धाडस करताना मी म्हणेन की त्यामागे सारंगांचं पण तितकच हे होत ना सहकार्य त्यांचं योगदान तितकच होतं आणि पुन्हा नुसतंच योगदान नाही पण ह्या भूमिकेसाठी ती बंडखोरी असायला हवी तो की बेलगामपणा असायला हवा तो सगळा त्यात लालन त्यांनी वापरला होता आणि त्यावेळे ना नंतर जेव्हा रथचक्रामध्ये काम करत असताना केव्हा तर उल्लेख तर मी बिचकत बिस्कत म्हणतात अरे सांग तू पाहिलंच ना तर आवडलं होतं ना हो पण ते लाल आवडलं होतं ना एक होतं त्यांचं की जेव्हा कधी दौऱ्यात वेळ मिळायचा तेव्हा खरंच गप्पांमध्ये ना त्यांच्याकडून पण आम्हाला त्यांच्या काळातले दिग्गज नट त्यांच्या काळातले दिग्गज अभिनेत्री यांचा पण आम्हाला काय म्हणतो की बराच इतिहास त्यांच्यावरून कळत गेला होता तो बरोबर त्यांच्याबद्दल तर बोलण्यासारखं खूप आहे पण तुम्ही स्वतःही त्यांच्याबरोबर अनेक नाटकात काम केलेले तर त्यांच्या आठवणींबद्दल काय सांगाल एक सांगतो ना की लालन त्यांच्यावर काम करताना इतकं मजा आली की मी पहिल्यांदाच जेव्हा गेलो होतो ऐंशी साली रथचक्रासाठी तेव्हा पहिले दोन चार दिवस अवघडलं होतो कारण दिग्गज कोण नव्हते त्या नाटकामध्ये म्हणजे स्वतः लालनते होत्या रोहिणी हट्टंगडी त्याच्यानंतर भावे ही स सगळी मोठी मोठी माणसं आणखी त्यांच्यासोबत मी मी जाणवतो की एक अक्षरशः कवळा एक व्यावसायिक नाटकामध्ये मी आलो होतो कारण सारंगाना मी आवडलो होतो आणि मग तालमीमध्ये जेव्हा मला ते कळायला लागलं की अरे हे आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला मध्ये जर विश्रांतीसाठी थांबलो तर त्यांची मदत असायची की अरे हे कर ते कर पण त्याहीपेक्षा तुम्हाला सांग का की एक इतकी वर्ष काढल्याच्या नंतर एक एक समर्थ एक ज्येष्ठ एक अनुभवी अभिनेत्री त्या नाटकामध्ये जेव्हा जयंत सावरकर माझ्यावर माझ्या काकांची भूमिका करायला लागली तर त्या पहिल्या अंकामध्ये आमच्या दोघांचा एक प्रसंग होता तो प्रसंग माझ्या आठवणीत तरी जवळपास दीड ते दोनशे प्रयोग लालनताई तेवढ्यासाठी ते विंगेत यायच्या आणि तो सगळा प्रसंग बघायचा मी म्हणतो की मी ह्याच्यापेक्षा आणखीन पसंतीची थाप शाबाकीची थापी काय असते आणि ही होतीच आणि दुसरं असं की आम्ही हैदराबादला गेलो आम्ही इंदोरला गेलो तर तिथे मग हे चला रे पोरा म्हणून मला आणि विराटला घेऊन त्या मीना बाजारमध्ये घेऊन जायच्या बरं तेव्हा कसं की आम्ही खरंच कोळूया तुम्ही बाबा कोणासाठी म्हणून घेऊन जायचं मग चला तुला आईसाठी हे नेते ले तुला बहिणीसाठी असं करून त्या खरेदीसाठी तर ने आणि आम्हाला तिथे पण आज तुम्ही खर्च करायचे नाहीत तुम्ही पोरात ना पोरा माझी आहात म्हणजे खऱ्या अर्थानं तरी आमच्यावरती लेकरासारखं प्रेम केलं आणि ह्याचा मी सांगतो की ह्याचा मला एक अतिशय वेगळा अनुभव आला एक सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिरमध्ये तो याचा व्यावसायिक याचा बक्षीस समारंभ होता आणि त्या दिवशी प्रमुख पाहुण्या म्हणून लालनतेही आल्या होत्या त्यामुळे त्या दिवशी आलेले सगळे म्हणतो की पुण्या जिल्ह्याच्या आसपासचे जेवढे म्हणून हौशी रंगकर्मी की ज्यांना पारितोषिकं मिळाली होती ज्यांना प्रथम क्रमांक असे सगळेच जण गर्दी छानपैकी होती आणि त्या दिवशी त्या गर्दीमध्ये तिथे लालनताई जेव्हा वरती आल्या त्यांनी ती सगळी बक्षीसं वाटत असताना त्यांना सांगितलं की तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त कराल का तर मनोगत व्यक्त करताना लालनताई म्हणाले की मला खूप बरं वाटलं की आम्हाला तुम्ही इथे बोलवता आमची आठवण ठेवता आणि ह्या सगळ्या नवोदित कलावंतांना हौशी कलावंतांना का काय म्हणतो की ऊर्जा देण्यासाठी म्हणून मी इथे आले पण मला मला कौतुकानं एक गोष्ट सांगायची आहे की एकोणीसशे ऐंशी साली माझ्या मुलाचं सा काम केलेलं विजय कदम आज त्याचे मी इथे मगापासून मी तीन प्रहसनं पाहिली ऐंशी सालामधली जी ऊर्जा त्या त्याच्यात होती तीच ऊर्जा अजूनही त्याच्यात आहे आणि मला असं वाटतं की हे तुमच्यासमोर मोठं आदर्श आहे मी विंगेत होतो आणि हे सगळं ऐकताना म्हटलं अरे की इतक्या जण म्हणतो की भरभरून उत्स्फूर्तपणे माझ्याबद्दल कोणतरी आणि तेही लालनताई की ज्यांच्यावर मी इतकी वर्ष काम केलं होतं पण इतक्या वर्षानंतर ते सगळं लक्षात ठेवून त्या सगळं बोलल्याच्या नंतर निवेदिका म्हणाली की आत्ता इतकं सगळं जर लालनताई बोलल्याचं आहात तर विजय कदमनं मी बोलवते म्हणजे मला रंगमंचावरती बोडल्याच्या नंतर मी सांगतो ना की एक पुढची दोन ते तीन मिनटं फक्त दृढ अलिंगन आणि आम्ही भिजेपर्यंत रडत होतो हे फक्त रंगमंचावरती होतं तर त्या दिवशी त्या भरतनाट्य मंदिरमधल्या सगळ्याच लोकांना तो जो म्हणतो की तो गोळा आणि मी म्हणतो ना की खऱ्या अर्थांना त्या दिवशी लालनताई ही मला नाटकातली नाही खरी आई वाटली अरे बात क्या बात धन्यवाद सर तुम्ही आज इथे आलात आणि एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल इतक्या अतिशय आपुलकीनं आणि इतक्या तुम्ही बोलता तुम्हाला भरून आलेला आहे आम्ही तुमच्या या सगळ्या भावनांमध्ये आम्हाला समजू शकतो आज त्यांच्या आठवणी ज्या तुम्ही इथे जागवल्यात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आणि मला असं वाटतं की या निमित्ताने काय होईना सगळ्या आमच्या रंगकर्मीतर्फे इत आमच्या पिढीच्या ही खऱ्या अर्थानं आमच्यातर्फे त्यांना एक विनम्र आदरांजली आहे धन्यवाद सर धन्यवाद